नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्रजी विषय पाहणार आहोत मित्रांनो कालच्या इंग्रजीच्या तासिकेत <coughs> पेज पेज क्रमांक टेन वरील वर्ल्ड बास्केट हा भाग आपण पाहिला यात लुक लिसन अँड रिपीट हा पहिला क्वेश्चन चित्र आणि त्यांची नावं त्याखाली दुसऱ्या क्वेश्चनमध्ये लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स चित्रांच्या आणि नावांच्या जोड्याही लावल्या तिसऱ्या क्वेश्चनमध्ये रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड्स बास्केटमधले आणि या बास्केटच्या आजूबाजूचे जे सारखे नाव आहेत त्यांच्या जोड्यादेखील जुळवल्या आणि तुम्हाला मी शब्द वाचूनही दाखवले ज्यामध्ये ए या अक्षराचा उच्चार ॲ असा होतो हे देखील तुम्हाला सांगितलं जसं कॅन सी ए एन या ठिकाणी एचा उच्चार ॲ असा झालेला आहे है। हॅज सॅट बॅग हॅड रॅट जाम हॅट सॅड मॅट पॅन मॅन अशा पद्धतीनं आज आपण पेज क्रमांक इलेवनवरील पुढचा भाग डी लुक लिसन रिपीट अँड रीड हा भाग पाहणार आहोत पहा ऐका वाचा इथं मित्रांनो काही वाक्य दिली आहेत संवाद दिलेले आहेत ते आपण पाहूयात हाय कॅट व्हॉट इज दॅट इट इज अ मॅट The fat cat sat on a mat. Cat fat mat sat. Hi rat, what is that? It is a bat. A rat has a bat. The bat is in a bag. Rat, bat, bag has. Hi Sam, what is that? सॅम हॅज जॅम इन द कॅन हॅज जॅम कॅन इट इज अ जॅम आता मित्रांनो या ठिकाणी हे सगळे वाक्य आणि शब्द पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या ठिकाणी शब्दामध्ये ए आहे त्या प्रत्येक ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे पहा बरोबर अंडरलाईन केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी प्रत्येक ए या शब्दाचा उच्चार अक्षराचा उच्चार हा या ॲप्रमाणे झालेला आहे बरोबर हियर ए साऊंड्स एचा उच्चार ॲ असा झालेला आहे जसं कॅट सी ए टी कॅट टी एच ए टी दॅट यम ए टी मॅट एफ ए टी फैट सी ए टी कैट एफ ए टी फैट एम ए टी मैट एस ए टी सैट आर ए टी राट टी एच ए टी दैट बी ए टी बैट आर ए टी राट एच एस हैज बी ए टी बैट बी ए जी बैग इथट बॅट बॅग हॅज सॅम यस ए एम दॅट टी एच ए टी जॅम जे ए एम सॅम ए एम हॅज यच ए यस जे ए एम जॅम कॅन सी ए एन हॅज जॅम कॅन म्हणजे या ठिकाणी जेवढे तुम्हाला ए हे अक्षर ज्या ज्या ठिकाणी दिसतंय त्याचा उच्चार कसा झालेला आहे मित्रांनो ॲ असा उच्चार झालेला आहे काय सांगितलंय मग हाय कॅट व्हॉट इज दॅट हा मुलगा या कॅटला विचारतो मांजरीला विचारतो हे काय आहे तुझ्याकडे काय आहे हाय कॅट व्हॉट इज दॅट ते काय आहे कॅट त्याला उत्तर देते इट इज अ मॅट ही सटई आहे मॅट म्हणजे चटई असं उत्तर ती कॅट ती मांजर त्या मुलाला देते द फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट फॅट म्हणजे जाड ही जाड मांजर ह्या चटईवर बसलेली आहे द फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट सी ए टी कॅट एफ ए टी फॅट एम टी मॅट आणि एस ए टी सॅट इथं ज्या ज्या ठिकाणी ए आहे त्याचा उच्चार कसा झाला मित्रांनो ॲ असा उच्चार झाला हाय रॅट व्हॉट इज दॅट ही मुलगी विचारते उंदराला तुझ्याकडे काय आहे हे उंदरा तुझ्याकडे काय आहे ते काय आहे त्यावेळेस उंदीर सांगतो इट इज अ बॅट ही बॅट आहे असं उंदीर त्या मुलीला सांगतो अ रॅट हॅज अ बॅट द बॅट इज इन अ बॅग त्या रॅटकडे उंदराकडे बॅट आहे बॅट त्याच्या बॅगमध्ये आहे बघा इथं बॅग पण शब्द आलाय बी ए जी या ठिकाणी देखील एचा उच्चार कसा झाला आहे ॲ असा झालाय बॅग बाग म्हणतो काय आपण नाही बाग म्हणतो का बी ए जी बॅग असा उच्चार होतो बरोबर म्हणजे एचा उच्चार कसा झाला ॲ आर ए टी रॅट बी ए टी बॅट बी ए जी बॅग आणि एच ए एस हॅज तिसरं चित्र हाय सॅम व्हॉट इज दॅट हा मुलगा विचारतो हाय सॅम ते काय आहे सॅम मुलाचं नाव आहे आणि इथं पण पहा एस एम एचा उच्चार कसा झाला आहे मित्रांनो ॲ असा झाला आहे बरोबर साम म्हणतोय का ए yes, एम साम असं म्हणतोय का आपण उच्चार करतोय का नाही कसा उच्चार करतोय सॅम हाय सॅम तुझ्याकडे काय आहे ते काय आहे सॅम सांगतो इट इज अ जॅम इट इज जॅम हे जॅम आहे सॅम हॅज जॅम इन द कॅन सॅमच्या कॅन मध्ये जॅम आहे हा कॅन छोटा डब्बा जो दिसतोय त्याच्या हातात त्याला आपण कॅन म्हणतो त्याच्या कॅनमध्ये डब्यामध्ये जॅम आहे एच एस हॅज जे ए एम जॅम सी ए एन कॅन ओके या ठिकाणी जेवढे ए अक्षर तुम्हाला दिसत आहेत त्या प्रत्येकाचा उच्चार ॲ असा झालेला आहे हाय कॅट वॉट इज दॅट हे कॅट तुझ्याकडे ते काय आहे इट इज अ मॅट ही मॅट आहे चटई आहे द फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट ही जाड मांजर त्या मॅटवर बसली आहे कॅट फॅट मॅट सॅट पुढे हाय रॅट वॉट इज दॅट हे उंदरा तुझ्याकडे काय आहे ते काय आहे उंदीर सांगतो इट इज अ बॅट ही बॅट आहे अ रॅट हॅज अ बॅट द बॅट इज इन अ बॅग या उंदराकडे बॅट आहे ती त्याच्या बॅगमध्ये आहे रॅट बॅट बॅग हॅज हाय सॅम व्हॉट इज दॅट हाय सॅम तुझ्याकडे ते काय आहे इट इज जॅम हा जॅम आहे सॅम हॅज जॅम इन द कॅन सॅमच्या कॅनमध्ये या डब्यामध्ये जॅम आहे हॅज जॅम कॅन ओके या ठिकाणी जेवढे ए अक्षर आहेत त्याचा उच्चार कसं झाला आहे ॲ असं झालेलं आहे हियर ए साऊंड्स ॲ आणि ह्यालाच अनुसरून मित्रांनो पेज नंबर ट्वेल्ववर आपल्याला लर्निंग लेटर्स हा भाग दिलेला आहे बघा ओवर वन पॉईंट नाईन लर्निंग लेटर्स काय लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले द फॉलोईंग गेम्स विथ लेटर कार्ड्स गेम वन लुक ॲट द कार्ड अँड शो अ मॅचिंग कार्ड आता इथं काय आहे सरांकडे काही कार्ड्स आहेत तसेच विद्यार्थ्यांकडे देखील कार्ड्स आहेत जे कार्ड्स सर दाखवतील ज्या अक्षरांचे कार्ड दाखवतील तेच कार्ड या विद्यार्थ्यांना देखील दाखवायचे आहेत जसं सरांनी या ठिकाणी पहा यम या अक्षराचं कार्ड आहे तर इथं देखील सगळे विद्यार्थी यम या अक्षराचं कार्ड सरांना दाखवत आहेत अशा पद्धतीनं हा खेळ खेळायचा आहे दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे लुक ॲट द पिक्चर्स टेल देअर नेम्स आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर्स मॅच द लेटर्स विथ द पिक्चर्स सोपं आहे काय या ठिकाणी आपल्याला काही अक्षरं दिलेली आहेत अल्फाबेट्स दिलेली आहेत आणि इथं आपल्याला चित्र दिलेली आहेत ही चित्रं पाहायची आहेत त्यांचं स्पेलिंग आपण लक्षात घ्यायचं आहे आणि पहिलं अक्षर ह्यापासून सुरू होणारे जे स्पेलिंग असतील त्या चित्राला आपल्याला गोल करायचं आहे जसं या ठिकाणी ए हे अक्षर दिलेलं आहे आता इथं चार चित्र दिलेत लायन कॅट ॲपल टायगर आता या चार चित्रापैकी फक्त ॲपल ह्याचं स्पेलिंग ए अक्षरापासून सुरू होतं म्हणून त्याला गोल करायचं पुढे दिलेलं आहे बी बघा पहिलं चित्र आहे एलिफंट ही आहे गुहा डेन म्हणतो आपण फॅन आणि बॅट या तीनही चित्रांचं स्पेलिंग बीपासून सुरू होतं का नाही मात्र बॅटचं होतं म्हणून या बॅटला आपण चित्राला गोल करायचे पुढे आहे सी कॅट आय नोज मंकी आय नोज आणि मंकी यांचं स्पेलिंग सीपासून सुरू होता का नाही कॅटचं मात्र होतं मग या कॅटच्या चित्राला गोल करायचं आहे त्यानंतर डी नोज डॉग इयर आय नोज इयर आणि आय यांचं स्पेलिंग डीपासून सुरू होतं का नाही डॉगचं मात्र होतं म्हणून त्याला आप अशा पद्धतीनं चित्राला गोल करायचं आहे पुढे आहे ई बघा हे काय आहे डियर लायन टायगर एलिफंट डियर लायन टायगर या तिघांचं स्पेलिंग ईपासून सुरू होतं का नाही एलिफंटचं होतं म्हणून या चित्राला गोल करायचं आहे यफ बॉल डेन फॅन हा काय आहे कावळा क्रो आता बॉल डेन आणि क्रो ह्यांचं स्पेलिंग यफपासून सुरू होतं का नाही फॅनचं मात्र होतं त्याला गोल करायचं आहे शेवटी जी बॅट ग्रेप्स ॲपल नोज बॅट ॲपल आणि नोज यांचं स्पेलिंग जीपासून सुरू होतं का नाही ग्रेप्सचं मात्र होतं द्राक्षे त्याला आपण गोल करायचं आहे बघा पहिला क्वेश्चन लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले द फॉलोईंग गेम्स विथ लेटर कार्ड्स सरांच्या हातामध्ये काही कार्ड्स आहेत अक्षरांचे तेच विद्यार्थ्यांकडे आहेत सर जे दाखवतील ते कार्ड विद्यार्थ्यांना दाखवायचे अशा आशयाचा हा खेळ आहे क्वेश्चन बीमध्ये दिले लुक ॲट द पिक्चर्स टेल देअर नेम्स आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर्स मॅच द लेटर्स विथ द पिक्चर्स इथं तुम्हाला चित्र आणि काही लेटर्स दिलेली आहेत चित्र पाहायची आहेत जी लेटर्स दिलेत त्यांच्यापासून सुरू होणारे शब्द त्यांचे त्याला अनुसरून असणारे चित्र जे आहेत त्या चित्रांना गोल करायचं आहे जसं एपासून अक्षरापासून सुरू होणाऱ्या चित्राचं स्पेलिंग पाहायचं इथं कुठले चित्र दिलेले तुम्हाला लायन दिलेलं आहे कॅट दिलेली आहे ॲपल दिलेली आहे आणि टायगर दिलेली आहे लायन कॅट आणि टायगर ह्यांचं स्पेलिंग एपासून चालू होतं का नाही ॲपलचं होतं म्हणून ॲपलला गोल केलं बीपासून बी, बी हे अक्षर दिलं आहे इथं चित्रात एलिफंट डेन फॅन आणि बॅट दिलेली आहे बरोबर आहे मग फक्त बॅटचं स्पेलिंग बीपासून चालू होतं म्हणून त्याला आपण गोल केलेलं आहे सी कॅट आय नोज मंकी कॅटचं स्पेलिंग सीपासून चालू होतं त्याला गोल केलेलं आहे डी नोज डॉग इयर आय डॉग डीपासून चालू होतं स्पेलिंग त्याला गोल केलं ईपासून डिअर लायन टायगर एलिफंट एलिफंटचं स्पेलिंग ईपासून चालू होतं सुरू होतं त्याला गोल केलं यफ बॉल डेन फॅन क्रो फॅनचं स्पेलिंग यफपासून चालू होतं त्यालाही गोल केलं आणि जी बॅट ग्रेप्स ॲपल नोज ग्रेपचं स्पेलिंग देखील जीपासून चालू होतं त्याला हे गोल केलं तुम्ही देखील याचा अभ्यास करा पुस्तकात सोडवा आणि हे शब्द देखील लक्षात ठेवा उर्वरित भाग नंतरच्या तशकेत पाहू